हेलो एवरीवन, वेलकम टू रुचि पैलेट टेस्टी डाइट। आज जी आपण रेसिपी बनवणार आहोत ती प्रोटीन रिच पनीरची रेसिपी बनवणार आहोत, जी सर्वांना चांगली परिचयाची आहे, ती म्हणजे पनीर टिक्का। आता पनीर टिक्का आपल्याला बनवायचा तर आहे, त्याआधी आपण बनवणार आहोत फ्लेवर पनीर। आता फ्लेवर पनीर हा काय प्रकार आहे ते आपण आपल्या रेसिपी मध्ये बघूया। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, तर पहिले सबस्क्राइब करा, त्यापुढे येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या सगळ्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। तर सुरू करूया आपण आपली आजची रेसिपी। इथे मी पातेल्यामध्ये 1 लिटर फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे, याचा आता आपल्याला फ्लेवर पनीर बनवायचं आहे। दूध चांगलं उकळलेलं आहे। आता जेव्हा आपण फ्लेवर पनीर बनवत असतो तेव्हा याच्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालायच्या आधी आपण इथे मी थोडासा पुदिना घेतलेला आहे, वाळलेला पुदिना आहे हा, तो घालणार आहे। त्यानंतर वाळलेली कोथिंबीर आहे ती घालायची, कसुरी मेथी आहे ती थोडीशी घालूया, आणि लसूण हा थोडासा घालायचा। त्याच्यात आता आपण मीठ घालू। इथे आता दूध चांगलं उकळायला लागले, हे फ्लेवर्स पण याचे छान उतरले। आता इथे मी व्हिनेगर घेतलेला आहे, 2 टेबलस्पून व्हिनेगर आहे, हे थोडं थोडं करत घालू आणि दुधाला ढवळत राहायचं, म्हणजे त्याचं पनीर खूप छान निघतं। दूध आपलं व्यवस्थित फाटलेलं आहे, म्हणजे हे पनीरसाठी आता तयार झालेलं आहे। याला अजून थोडं 1-2 मिनिटं उकळून घेऊ आणि मग नंतर पांढऱ्या कपड्यामध्ये गाळून घ्यायचं। हे मी एक भांडं घेतलेलं आहे, याच्यावर आपण एक पांढरा सुती कपडा टाकायचा, आणि हे जे आत्ता आपण दूध पाडून घेतलेलं आहे हे याच्यामध्ये ओतून पनीर आणि पाणी वेगळं करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर छान आपल्याला फुललेलं वेगवेगळं दिसतंय। त्याला थोडं साईडने पकडायचं आणि नंतर उचलून याची गाठ मारून घ्यायची। हे जे पनीर आपण कपड्यामध्ये गाळून घेतलं होतं त्याला मी आता या मोठ्या ताटलीवर खाली ठेवलेलं आहे। ही गाठ जी आहे ही थोडी सैलसर बांधायची, म्हणजे याच्यावर वजन ठेवल्यावर हे थोडं पनीर आतल्या आत पसरतं। तर याच्यावर आपण दुसरी प्लेट ठेवूया, आणि हा दगडी खलबत्ता आहे माझ्याकडे, तो मी याच्यावर ठेवणार आहे। याच्यावर दगडी खलबत्ता ठेवल्याने याच्यावर खाली छान प्रेशर येईल आणि सगळं पाणी बाहेर ड्रेन होईल। हे आता एक तासभर आपल्याला असंच ठेवायचं आहे, एका तासाने हे पनीर तयार होईल आणि मग आपण आपली पुढची डिश बनवूयात। 1 तासानंतर हे आपलं फ्लेवर पनीर तयार झालेलं आहे, हे आपण बघू शकतो मागून पुढून व्यवस्थित हे हार्ड झालेलं आहे। आता याला आपण क्यूब्स मध्ये कापून घेऊयात। हे जे आपण पनीर बनवलेलं होतं त्याचे मी आता क्यूब्स करून घेतलेले आहेत। आता आपण याच पनीर टिक्का बनवायला घेऊया। आपल्याला मॅरिनेट करावं लागणार आहे, त्यासाठी आपण आधी मॅरिनेशन तयार करून घेऊया। इथे मी छोटा पॅन ठेवलेला आहे, याच्यामध्ये आता इथे 1 टीस्पून आपण तेल घालायचे। तेल आपण रिफाईन तेल कोणतंही घेऊ शकतो, किंवा इथे मी आता खोबऱ्याचं तेल वापरती आहे। गॅस लगेच बंद करणार आहे आणि याच्यामध्ये हे डाळीचं पीठ आहे 1 टेबलस्पून आहे, हे घालायचंय आणि थोडस याला लगेच भाजून घ्यायचं। हे आपण आता बेसन भाजून घेतलेलं आहे हे आपण थोडं थंड करून घेऊया। तोपर्यंत इथे मी दही घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून दही आहे, याला थोडस फेटायचं। थोडस दही आंबटच असायला पाहिजे, म्हणजे ते छान त्याची टेस्ट उतरते, आणि थोडं घट्ट असावं। आज जो आपण टिक्का बनवतोय तो आचारी पनीर टिक्का बनवतोय। आचारी म्हणजे लोणचं वापरून तो आपण करणार आहोत, त्यासाठी इथे मी आंब्याचं लोणचं घेतलेलं आहे। हे आपण आपल्या टेस्टनुसार याच्यात किती पाहिजे तेवढं घालून घेणार आहोत। आता हे मी साधारण
टेबलस्पून एवढं लोणचं याच्यामध्ये घालतीये. त्यानंतर इथे आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे बनवलेली, ती पण आपण याच्यात घालणार आहोत. आणि याला चांगलं फेटून घेऊया. हे आता थंड झालेलं आहे बेसन, तर हे आपण याच्यामध्ये ऍड करूया. बेसन घातल्यामुळे काय होतं की जेव्हा आपण पनीर स्टिकला लावून तव्यावर त्याला शेकतो म्हणजे फ्राय करतो शॅलो फ्राय, त्यावेळेला दही गळून जात नाही, दह्याला पकडून ठेवण्याचं काम बेसनामुळे केलं जातं. थोडस मीठ घालणार आहे तिखट, हे काश्मीरी लाल तिखट आहे, याच्याने फक्त रंग छान येईल याचा, कारण मिरची पण आपण घातलेली आहे. थोडीशी जिरेपूड घालणार आहे. तंदुरी मसाला आहे, याच्या ऐवजी तुम्ही किचन किंग मसाला सुद्धा वापरू शकता. आणि हे सगळं व्यवस्थित आपण पेटून घेऊ. छान आपलं कालवून मिश्रण तयार झालेलं आहे मॅरिनेशन. याच्यामध्ये आपण घालूया आता हे पनीरचे क्यूब्स. याच्यासोबत मी हे जे फ्लेवरचं पनीर आहे यासोबतच मी थोडंसं साधं पनीर पण याच्यामध्ये वापरणार आहे. हे आपण जे पनीरचे पीसेस या मिश्रणात घातले होते त्याला छान हे सगळ्या बाजूनी मिश्रण लागलेलं आहे. हे मॅरिनेशन आता आपलं तयार आहे, पण याला आपल्याला 20 मिनिटं ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण याचा टिक्का करायला घेणार आहोत. 20 मिनिटानंतर हे आपलं मॅरिनेशन तयार झालेलं आहे. हे पनीर आता करण्यासाठी तयार आहे. त्या पनीर सोबत मी काही भाज्या घेतलेल्या आहेत, त्यात टोमॅटो, सिमला मिरची आणि कांदा हे आपण त्याच्यासोबत लावणार आहोत. या अशा स्टिक्स मिळतात मार्केटमध्ये, या टूथपिक सारख्या स्टिक्स असतात, याला आपण पनीर टिक्क्यासाठी वापरतो. तर या माझ्याकडे 3-4 स्टिक्स आहेत. तुमच्याकडे जर का या सध्या नसतील तर छोट्या टूथपिक वापरल्या तरी चालतील, नाही तर याला आपण असं सुद्धा कढईमध्ये करू शकतो. तर हे सिमला मिरचीचं एक पीस घेतला, त्याच्यामधून त्याला घालायचं. साईडला लावताना नेहमी हार्ड ज्या वेजिटेबल्स असतात भाज्या असतात त्या लावायच्या, आणि मध्यभागी मऊ भाज्या आणि पनीर लावायचं, त्यामुळे पनीर गळून पडत नाही, त्याला एक फर्म असं बाइंडिंग मिळतं. आता हे पनीर लावूया. अशा प्रकारे आपल्याला हे सगळे या पण स्टिक्स आपण बनवून घेऊया. हे सगळे स्टिक्स पनीर आणि व्हेजिटेबल्स लावून तयार आहे. तुम्ही बघू शकता हे दिसायला खूप छान दिसतंय. याला कुठलाही पर्टिक्युलर सिक्वेन्स नाहीये, आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण भाज्या आणि पनीरची ऍडजस्टमेंट करू शकतो. आता याला आपण तव्यावर तेल टाकून रोस्ट करून घेणार आहे. ते करायच्या आधी टिश्यू पेपर घ्यायचा आणि त्याचे जे ह्या स्टिक्सचे जे सुरुवातीचे राहिलेले पार्ट आहे किंवा हा मागचा पार्ट आहे हा थोडा क्लीन करून घ्यायचा. म्हणजे जेव्हा हे आपण पॅनवरून उचलू तेव्हा ते आपल्याला हात आपले घाण होणार नाहीत आणि ते व्यवस्थित आपल्याला सर्व करता येईल. छान पॅन आपला गरम झालेला आहे, त्याच्यावर या स्टिक्स आपण आता ठेवूया. थोड्या थोड्या वेळाने आपल्याला फिरवायचंय म्हणजे गरमणार नाही. आता आपण जे बनवत आहोत हा आचारी टिक्का आहे. याच्यामध्ये जो आपण दह्याचा बेस केला होता लोटचं घालण्याआधी, त्याच्यामध्ये जर आपण पुदिन्याची चटणी घातली तर तो हरियाली टिक्का तयार होतो, किंवा नुसतंच तिखट घातलं तर अंगारा पनीर टिक्का तयार होतो. अशा प्रकारे आपण आपल्या मनाने त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स करू शकतो आणि वेगवेगळे फ्लेवर्स त्याचे तयार होऊ शकतात. आता हे छान सगळीकडनं भाजलं जात आहे, त्याचा गोल्डन कलर आलेला आहे. आता हे छान झालेलं आहे. याच्यामध्ये जे आपण मसाले घातले होते, जो लसूण घातला होता, त्याचा इतका छान घमघमाट सुटलेला आहे, याचा अर्थ आता हे सर्व करण्यासाठी रेडी आहे. आपण याला प्लेटिंग करूया. आता याच्यामध्ये आता आपण प्लेटिंग करूया.
त्याला स्मोक देण्यासाठी मी इथे हे नारळाचं साल आहे त्याला गरम करून घेतलंय, ते थोडस वापरणार आहे. वाव मस्त दिसतंय ना, छान कलरफुल तयार आहे आपला आचारी पनीर टिक्का. हा दिसायला जेवढा सुंदर आहे तेवढाच तो टेस्टी पण आहे. तुम्ही घरी बनवा, तुमच्या कॉमेंट्स कळवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.